मनपूर्वक नमस्कार, मी गणेश फरताडे. मंडळी आपण पता रॉयल शेतकरी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी, आजचा महत्त्वाचा विषय फार काही मोठा विषय नाही, परंतु शेतकरी बांधवांसाठी हा फार महत्त्वाचा विषय. एखाद्या व्यक्तीला मालकी हक्क जो काही मिळत असतो, तर हा जो काही मालकी हक्क आहे तो हा मालकी हक्क कसा मिळतो, तर या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. तर मंडळी, मालकी हक्क मिळवण्यासाठी महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, म्हणजे दोन प्रकारे एखाद्या व्यक्तीला मालकी हक्क मिळू शकतो. तर ते कोणत्या प्रकारे मिळू शकतो आणि ते सुद्धा सविस्तर आपल्या शेतकरी बांधवांच्या समोर आणलं पाहिजे या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला जातो आहे. तर मंडळी, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि दोन प्रकारे कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही शेतकऱ्याला मालकी हक्क मिळवता येऊ शकतो. त्यातला पहिला एक पद्धत म्हणू आपण तिला, किंवा पहिला प्रकार आहे, तर ते वारस पद्धतीने एखाद्या व्यक्तीला मालकी हक्क मिळत असतो. म्हणजेच काय, तर एखाद्याच्या मुलगा असेल किंवा शेतकऱ्याच्या घरात जर एखादा माणूस जन्माला आला, तर ते वारसानं किंवा ह्याचा हक्क गेल्यानंतर त्याला वारसानं तो अधिकार किंवा मालकी हक्क मिळत असतो. तर हे झालं वारसानं. याच्याविषयी फारसं काही बोलायचं गरज नाही, कारण की बऱ्याच शेतकरी बांधवांना याच्याविषयी सविस्तर माहिती आहे की वारस हक्कानं कशा पद्धतीनं मालकी हक्क मिळतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा दुसरा एक पद्धत आहे मालकी हक्क मिळवण्याची, ती म्हणजे हस्तांतरण. जो काही दस्तऐवज असतो, हस्तांतरणाचा दस्तऐवज, तर त्या पद्धतीनं मालकी हक्क व्यक्तीला मिळत असतो. म्हणजेच काय, तर एखाद्यानं जमीन विकली, तर विकल्यानंतर ती हस्तांतरण, म्हणजे ती जमीन दुसऱ्याच्या नावावरती झाली, याचे जे काही कागदपत्र आहेत, तर ती कागदपत्र सिद्ध करत असतात किंवा ते कागदपत्र सांगत असतात की हा या जमिनीचा मालक आहे. तर मंडळी, तुम्ही कोणतीही जमीन घ्यायला गेलात किंवा कोणत्याही जमिनीविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर ह्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या दोन गोष्टीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला मालकी हक्क मिळत असतो. आता काय होतं, अलीकडे फक्त 7-12 हाच मालकी हक्काचा पुरावा मांडला जातो, परंतु अशी चूक बऱ्याचदा करायला नको, कारण की फक्त 7-12 हा जमिनीचा मालकी हक्काचा फक्त 7-12 हा जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा असू शकत नाही. तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावरती जमीन कुठल्या ह्यानं झाली होती, म्हणजे कोणत्या पद्धतीनं झाली होती, त्याला मालकी हक्क कोणत्या कागदानं मिळून दिला होता, तर ते सुद्धा तपासणं फार महत्त्वाचे असतं. तर मंडळी, फक्त हे दोन प्रकार असतात की या दोन प्रकारेत त्याला मालकी हक्क मिळू शकतात. आता एखादा तिसरा व्यक्ती आला आणि तो एखाद्या वेगळ्याच पद्धतीनं मालकी हक्क मला मिळाला असं जर सांगत असेल, तर मंडळी ते कुठंतरी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वारस पद्धतीनं मालकी हक्क मिळालेला जमीनचा सेफ असते, त्याचबरोबर हस्तांतरणाच्या दस्तऐवजानं तुम्हाला मालकी हक्क एखाद्या व्यक्तीला मिळाला, तर ती जमीन आपल्याला घेण्यासाठी सुरक्षित असते, असं म्हणायला काही हरकत नाही. तर मंडळी, छोटी माहिती होती, परंतु आवडली असेल तर लाईक करा, कुणाच्या तरी महत्त्वाची माहिती त्यांना शेअर करा. भेटत राहूया अशाच व्हिडिओ, तोपर्यंत नमस्कार.